सणासुदीला ह्या पद्धतीने तयारी करून ठेवली तर ऐन दिवशी आपली धावपळ होत नाही आणि आपला भरपूर वेळ वाचतो रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही विभाज घरगुती मेजवानी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे एक कप तांदूळ घेतलेत जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो तेच तांदूळ आहेत रेशनच्या तांदळाचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आत्ता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ धुणं खूप महत्त्वाचं आहे कारण तांदळावरची पातळ सालीची किंवा धुळीची लेअर असते ती ह्यामुळे साफ होते दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता मी कॉटनचा फडका घेतलाय कुठलाही स्वच्छ कापड घ्यायचा आणि त्यावर हे तांदूळ पातळ पसरवून दोन तास सुकून किंवा वाळवून घेऊयात किंवा तुम्ही रात्री धुवून सुकवलात तरीही चालेल हे बघा तांदूळ चांगले खळखळीत सुकलेत आता हे एकत्र करून एका भांड्यात काढून घेऊयात इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा कप तूप घेऊयात तूप गरम झाल्यावरती ह्यामध्ये एक कप तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतले ते घेऊयात मीडियम फ्लेम वरती तांदूळ तुपामध्ये चांगले गरम करून घ्यायचे आहेत आपण जरी अर्धा कप तूप घेतलं असलं तरीही त्यामधलं थोडसच तूप इथे वापरलं जाणार आहे आणि शिल्लक तूप आपण इतर कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकतो मीडियम फ्लेम वरती चार ते पाच मिनिटे तांदूळ हलका लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात हे बघा पाच मिनिटांनी बघू शकता तांदळांना छान हलका लालसर रंग आलाय आता झाऱ्याने सगळे तांदूळ तुपामधून काढून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो करायची किंवा बंद करायची कारण सगळे तांदूळ गाळून घेईपर्यंत कडईमधले तांदूळ करपू शकतात हे बघा सगळे तांदूळ तुपामधून काढून घेतलेत आणि आपण जे अर्धा कप तूप घेतलं होतं त्यामधील पाव कप एवढं तूप शिल्लक राहिलंय सगळ्या तुपाचा वापर इथे होत नाही आता ह्यामध्ये पाव कप बदाम मिडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेऊयात हे बघा तीन मिनिटांनी मस्त फुललेत हे मधून काढून घेऊयात त्याचप्रमाणे काजू सुद्धा पाव कप घेऊयात आणि दोन ते तीन मिनिट फ्राय करून घेऊयात हे बघा काजू सुद्धा हलका लाल रंग आलाय आता काढून घेऊयात आता पॅन मध्ये अर्धा कप एवढं दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गायीचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे घेऊ शकता तुपाच्या कपामधून दूध घेतलंय त्यामुळे दुधावर हलका पिवळा रंग दिसतोय आता या दुधामध्ये अर्धा कप एवढी दूध पावडर घेऊयात कुठल्याही ब्रँडची दूध पावडर तुम्ही इथे घेऊ शकता जेवढं दूध घेतलंय तेवढीच दूध पावडर घेतलीये गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळायचं नाही तर पॅनला दुधाचं मिश्रण चिकटेल त्यामुळे सतत ढवळून मिश्रण घट्ट करून घेऊयात दूध पावडर दुधामध्ये विरघळलीय आता एक चमचा तूप ह्यामध्ये ऍड करूयात पुन्हा आपण सतत ढळून मिश्रण घट्ट करून घेऊयात फक्त दूध घेऊन घट्ट केलं असतं तर खूप वेळ लागला असता त्यामुळे दूध पावडर घेऊन घट्ट केलं तर लवकर घट्ट होईल हे बघा चार ते पाच मिनिटांनी बघू शकता दूध छान घट्ट होत आलंय ह्याला अजून घट्ट करायचं आहे हे बघा दूध छान घट्ट झालंय आपला इन्स्टंट खवा तयार झालाय बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच फ्रेश आणि बिना खवा तयार करून घेतलाय आता गॅस बंद करूयात आणि हा खवा दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करूयात खवा बनवेपर्यंत तांदूळ थंड झालेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आता हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा मी तांदूळ बारीक वाटून घेतलेत ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे तांदूळ वाटून घेतलेत हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात तांदळाप्रमाणे काजू आणि बदाम सुद्धा थंड झालेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेऊयात हे बघा ह्याप्रमाणे पावडर किंवा थोडी जारस वाटून घेतला तरीही चालेल आता पॅन मध्ये एक कप गूळ घेऊयात इथे मी साधा गुळ घेतला आहे तुम्ही सेंद्रिय गुळ किंवा गुळाची पावडर मिळते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता एक कप पाणी ह्यामध्ये ॲड करूयात एक कप तांदूळ घेतले मापाने एक कप गूळ आणि एक कप पाणी घेतलं आता मीडियम फ्लेमवरती गुळ विरघळवून घ्यायचा आहे गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे फक्त गुळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे हे बघा आपला गुळ विरघळलाय ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर ऍड करूया ऑप्शनल आहे नाही केला तरीही चालेल किंवा रंगाऐवजी दुधामध्ये सात ते आठ केसरच्या काड्या भिजवून ते दूध वापरलं तरीही चालेल आता ह्यामध्ये तांदूळ आणि काजू बदाम बारीक करून म्हणजे पावडर करून आहे ते ऍड करूयात सगळं एकजीव करूयात तांदूळ हे गुळाचं पाणी शोषून आणि मिश्रण घट्ट होऊ लागेल फ्लेम स्लो हे ढवळून हे बघा तीन ते चार मिनिटातच तांदळाच्या रव्याने पाणी शोषून घेतलंय आता ह्यामध्ये जो खवा तयार करून घेतलाय तो ऍड करूयात आणि इथे मी भोपळ्याच्या बिया पाव कप घेतल्या त्या ऍड केल्या भोपळ्याच्या बिया उपलब्ध नसतील तर मनुका किंवा चारोळ्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता खवा आणि बिया मिश्रणात एकजीव करून खवा असा प्रेस करून मिक्स करा मिक्स करायचा म्हणजे लगेच होईल आणि बनवलेला खवा मऊ असतो त्यामुळे तो लगेच मिश्रणामध्ये मिक्स होतो हे बघा काही मिनिटातच सगळं एकजीव झालंय अजून चार ते पाच मिनिटं स्लो गॅसवरती परतून घेऊयात म्हणजे तांदळाचा रवा मऊ होईल बघू शकता रव्याला रंग सुद्धा खूप छान आलाय चार ते पाच मिनिटाने मिश्रण घट्ट झालंय गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून तीस मिनिटे असच ठेवूयात म्हणजे वाफेने रवा अजून सॉफ्ट होईल अर्ध्या तासाने झाकण काढूयात हे बघा रवा मस्त सॉफ्ट झालाय आणि अजून घट्ट सुद्धा झालाय आणि थंड सुद्धा झालाय आता हे दुसऱ्या भांड्या ट्रान्सफर करूयात हे बघा रवा मस्त सॉफ्ट झालाय आणि अजून घट्ट सुद्धा झालाय आणि थंड सुद्धा झालाय मी इथे असा मोदकाचा प्लास्टिकचा साचा घेतलाय तुम्ही कुठल्याही प्रकारचा साचा वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो साचा तुम्ही इथे वापरू शकता साचाला तूप लावून घेतलंय ह्यामध्ये बनवलेलं मिश्रण दाबून दाबून भरूयात म्हणजे सगळ्या कळ्या मोदकाला छान उठून येतील मिश्रण भरून घेतलंय आता मोदक साच्यामधून बाहेर काढूयात हा बघा खूपच सुंदर मोदक तयार झालाय आणि कलर सुद्धा अप्रतिम दिसतोय ह्याला तुम्ही मोतीचूर मोदक सुद्धा म्हणू शकता जो आपण बेसन वगैरे काहीच न वापरता बनवून घेतलाय हे मोदक सात ते आठ दिवस चांगले टिकतात जर हे आपण आधीच बनवून ठेवले तर प्रसादासाठी आपण बाहेरून विकत आणतो किंवा बनवतो तर तो वेळ वाचतो आणि धावपळ सुद्धा होत नाही शिवाय ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स तूप आणि इन्स्टंट खवा वापरल्यामुळे मोदकाची चव अप्रतिम लागते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू